आज अपन विषय गणित इयत्ता 10वी प्रकरण नंबर 5 समांतर श्रेणी जे बोर्डाच्या परीक्षेत 4 मार्कासाठी विचारले जाते। समांतर श्रेणी म्हणजे काय? समांतर श्रेणी म्हणजे काय? आधी श्रेणी म्हणजे काय? समजा आपण नैसर्गिक संख्या घेतल्या। नैसर्गिक संख्या कुठून सुरुवात होतात? एकापासून। म्हणून 1, 2, 3, 4, 5, 6 अप टू, म्हणजे नैसर्गिक संख्या तर अनंतपर्यंत असतात। मग ही पण एक प्रकारची काय आहे? श्रेणी। पण कोणत्या प्रकारच्या श्रेणीचे? वेगवेगळे प्रकार आहेत। आपल्याला फक्त समांतर श्रेणी शिकायची, बरोबर? आता एक, आधी एक संख्या आहे। दोन कशी बनली? 1 + 1 = 2। मग 3 कशी बनली? 2 + 1 म्हणजे 3। 3 + 1 = 4। 4 + 1 = 5। 5 + 1 = 6 म्हणजे प्रथम संख्यामध्ये आपण एक मिळवण्यात आलं तर दुसरी मिळाली, दुसरी संख्येत एक मिळवला तर तिसरी मिळाली, तिसरीमध्ये एक मिळाला तर चौथी संख्या म्हणजेच 4 मिळाली। तिला म्हणतात श्रेणी। ही एक प्रकारची काय झाली? श्रेणी। मग समांतर श्रेणी कुणाला म्हणणार? समांतर श्रेणी म्हणजे आता तुम्ही बघितलं की प्रत्येकांमध्ये एक एकशी वाढ होते, बरोबर? या दोघांमध्ये कितीचा डिफरन्स आहे? एकचा, बरोबर? डिफरन्स म्हणजेच दोनामधून एक केला तर एक, किंवा एकमध्ये एक मिळवला तर दोन मिळतो। दोना आणि तीनमध्ये पण एकाचा डिफरन्स आहे। तीन आणि चारमध्ये पण एकाचा डिफरन्स आहे। चार आणि पाचमध्ये पण एकाचा डिफरन्स, पाच आणि सहामध्ये पण एकाचा डिफरन्स, म्हणजेच फरक कितीचा आहे? एकाचा। सर्वच संख्यांमध्ये फरक एक समान आहे, म्हणजे काय आहे? एक 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 आहे। आणि प्रथम संख्या आहे, संख्या काय आहे? एक। म्हणजेच आपल्याला प्रथम संख्या, प्रथम पद याला म्हणतात श्रेणीचं प्रथम पद। आणि प्रथम पद सोडून उरलेल्या सर्व पदांमधील फरक हा जर समान असेल, कसा असेल? समान, तर त्या श्रेणीला म्हणतात समांतर श्रेणी। काय म्हणतात? समांतर श्रेणी। जसं आपण पाहू शकतो त्याची व्यापक स्वरूपवरून बघा, प्रथम पद ए आणि सामान्य फरक डी घेता a + d a + 2d a + 3d हे समांतर श्रेणी दर्शवते, त्याला समांतर श्रेणीचे व्यापक स्वरूप असे म्हणतात। आता हे काय आलं? ए, प्रथम पद ए, a + d a + 2d a + 3d याला व्यापक स्वरूप म्हणतात। काय म्हणतात? व्यापक स्वरूप। आता व्यापक स्वरूप कसं बनतं? बघा, आपण ह्या ही श्रेणीचा वापर करू। प्रथम पद आहे एक, आता a + d म्हणजे प्रथम पद एक, डिफरन्स दोघ संख्यांमध्ये कितीचा आहे? एकाचा। नंतर प्रथम पद एक, दोन, डिफरन्स कितीचा आहे? एकाचा। तिसरं मध्ये 1 + 3 = 1 अप टू। आता बघा, एकाचा एक, 1 + 1 हा एक आहे, नंतर 1 + 2 = 2 दोन म्हणजे किती झाले? 3। ते पण 3 × 1 = 3 आणि 1 = 4 झालं। 1, 2, 3, 4 म्हणजे हे याचं व्यापक स्वरूप झालं। तसंच समांतर श्रेणीचं व्यापक स्वरूप कोणतं असेल? a + d म्हणजे याला म्हणतात प्रथम पद, याला द्वितीय पद, याला तृतीय पद, याला चतुर्थ पद, पाचवं असेल तर पाचवं पद। मग तुम्हाला जर पद शोधायचे असेल तर प्रथम पद ए, द्वितीय पद a + d, तृतीय पद a + 2d, चतुर्थ a + 3d, बरोबर? जिथे ए हे प्रथम पद आहे आणि डी हे प्रथम पद आणि डी सामान्य फरक अथवा तफावत। समजलं? या दोन वस्तूंशिवाय आपण समांतर श्रेणी बनवू शकत नाही। हे दोन, ए म्हणजे प्रथम पद, डी म्हणजे सामान्य फरक, ए आणि डी शिवाय आपण समांतर श्रेणी बनवू शकत नाही। डी हा 0, ±, असू शकतो, बरोबर?
डी हा शून्य धन आणि ऋण असू शकतो बरोबर इथे डी धन आहे शून्य येऊ शकतो आणि ऋण ही येऊ शकतो समांतर फरक हा जर समान असेल तरच समांतर श्रेणी बनते बरोबर आता आपण स्वाध्यायाची सुरुवात करू आणि स्वाध्यायात उदाहरण सोडवताच आपला समांतर श्रेणीचा जास्त लक्षात येईल स्वाध्याय 5.1 त्याचा प्रथम प्रश्न बघा खालील दिलेल्या स्थितीपैकी कोणत्या स्थिती संख्यांची यादी समांतर श्रेणी तयार करेल आणि का आता बघा प्रथम आहे टॅक्स प्रथम उदाहरण टॅक्सीचे भाडे प्रथम किलोमीटर 15 आणि त्यानंतर जास्तीच्या प्रत्येक किलोमीटरसाठी 8 आहे आता इथं टॅक्सीच्या भाड्यावरून आपल्या समांतर श्रेणी बनवायची आहे बरोबर आता का आणि बनवू शकतो तर कशा रीतीने ते दाखवायचं आहे टॅक्सीचं भाडे प्रथम किलोमीटर म्हणजे प्रथम किलोमीटर म्हणजे पहिले एक किलोमीटर कापायचं असेल तेव्हा त्याचं भाडं किती असेल 15 असेल किती असेल 15 आणि त्यानंतरचे किलोमीटर अंतर कापू तर प्रत्येक वेळेस किलोमीटरमध्ये 8 रुपयाची वाढ होईल बरोबर आहे आता चला आपण ते उदाहरण सॉल्व करू म्हणजे तुम्हाला लक्षात येईल बघा स्वाध्याय 5.1 पहिल्या प्रश्नातलं पहिलं बरोबर लिहायचं पहिलं लिहायचं की कोणत्या स्थितीत संख्यांची यादी समांतर श्रेणी तयार करेल आणि का आता लिहायचं प्रथम किलोमीटरसाठी प्रथम पदाला आपण काय म्हणतो ए किती आहे 15 रुपये बरोबर आता दुसऱ्या किलोमीटरला दुसऱ्या म्हणजेच द्वितीय किलोमीटरसाठी बरोबर द्वितीय किलोमीटर म्हणजेच 15 रुपये तर घ्यायचे ज्याला ए टू म्हणू शकतो आपण ए टू म्हणजे द्वितीय पद 15 किलोमीटर तर घ्यायचेच त्यासोबत जास्तीचे किती घ्यायचे 8 रुपये म्हणजे किती झाले 23 बरोबर आता तृतीय किलोमीटरसाठी म्हणजे ए थ्री म्हणजे 23 रुपये पहिल्याचे 15 दुसऱ्याचे 23 तर घ्यायचेच पण त्यामध्ये प्लस किती करत जायचे 8 म्हणजे किती होतील 31 नंतर चतुर्थ किलोमीटरसाठी ए फोर म्हणजे 31 प्लस 8 किती झाले 39 बघा आपल्याला प्रश्नात होतं त्याप्रमाणे प्रश्नात काय होतं परत एकदा की टॅक्सीचे भाडे प्रथम किलोमीटरसाठी 15 रुपये घ्यायचे आणि नंतरच्या जास्तीच्या प्रत्येक किलोमीटरसाठी 8 म्हणजे 15 तर घ्यायचेच 15 तर घेत जायचेत पण नंतर त्याचे जास्तीचे किती घेत जायचे 8 रुपये मग त्याप्रमाणे आपण घेतलं की 15 प्रथम किलोमीटरसाठी घेतले नंतर द्वितीयसाठी 15 तर घ्यायचेत प्लस 8 म्हणजे झाले 23 तृतीयसाठी घेतले 23 आणि प्लस 8 बरोबर 31 मग पहिला पद किती आलं 15 दुसरे 23 तिसरे 31 चौथे 39 अनंतपर्यंत आता आपल्याला माहिती आहे की पहिलं पद ए दुसऱ्या पदाला ए टू म्हणतात याला ए वन ए टू ए थ्री ए फोर आता प्रथम पद ए 15 आणि 23 डिफरन्स किती आहे डिफरन्स शोधायचं असेल तर ए टू मायनस ए वन म्हणजे 23 मायनस 15 किती झाले 8 डिफरन्स सारखा असतो फक्त चेक करून घ्यायचं बरोबर आहे की नाही 31 मायनस 23 झाले 8 डी बरोबर ए फोर मायनस ए थ्री 39 मायनस 31 झाले 8 डिफरन्स झाला समान म्हणजे ही समांतर श्रेणी आहे बरोबर ही डिफरन्स जर समान आला तर ही समांतर श्रेणी आहे हे पहिला प्रश्न आपला सॉल्व झाला बरोबर आता दुसरा प्रश्न पाहू नळाकारात असलेले हवेचे प्रमाण हवा काढणाऱ्या पंपद्वारा प्रत्येक वेळी नळाकारात बाकी राहिलेल्या हवेचा 1/4 भाग बाहेर काढतो बरोबर काय सांगितलं प्रश्नात नळाकात असलेल्या हवेचे प्रमाण हवा काढण्याच्या पंपाद्वारे प्रत्येक वेळी नळाकारच्या बाकी राहिलेल्या हवेच्या 1/4 भाग बाहेर पडतो आता 1/4 बाहेर पडतो तर राहिलेला भाग किती आहे 3/4 आपल्याला माहिती आहे 4 भाग असतात त्याच्यात 1/4 बाहेर निघाला तर राहिला किती
एक तीन चतुर्थांश बरोबर। मग ही समांतर श्रेणी आहे का नाही ते बघायचं आहे। प्रथम पद काय असेल, आकारमान म्हणजेच कद म्हणतात त्याला, वीने दर्शवतो बरोबर। द्वितीय पद किती येणार, तीन चतुर्थांश वी बरोबर, एक चतुर्थांश म्हणून एक तीन चतुर्थांश राहिला ना तिथे, एक चतुर्थांश निघून गेला। द्वितीय दर वेळेस आपल्याला एक चतुर्थांश भाग काढायचा आहे, मग राहिला किती, तीन चतुर्थांश कंसाचा वर्ग गुणिला वी। चतुर्थमध्ये चतुर्थांश तिसरा घात वी अनंतपर्यंत। आता आपण बघतोय प्रथम पद वी दे, तिसरा दुसरं पद तीन चतुर्थांश वी, तिसरं पद तीन चतुर्थांश कंसाचा वर्ग वी, चौथं पद तीन चतुर्थांश कंसाचा घन वी, अप टू। आता इथे बघा दोघांमध्ये डिफरन्स समान नसेल प्रत्येक वेळेस, कारण की इथं संख्याचा एक घात आहे, इथं दोन घात आहे, दोन घात असले म्हणजे दुसरा दोघांमध्ये डिफरन्स कसा असेल वेगवेगळा बरोबर, यांचा डिफरन्स आणि याचा डिफरन्स कसा असेल वेगवेगळा, म्हणजेच ए वन ए टू ए थ्री ए फोर, म्हणजे डी बरोबर ए टू मायनस ए वन जर केलं तर आपल्याला समान मिळणार नाही, म्हणजेच या दोन पदांमध्ये डिफरन्स आणि या दोन पदांमध्ये डिफरन्स हा इक्वल मिळणार नाही, म्हणून ही समांतर श्रेणी नाही बरोबर। आता पुढचा प्रश्न, परत प्रत्येक खोदकामानंतर एका विहीर खोदण्याला लागणारा खर्च प्रथम मीटरला 150 रुपये आहे आणि नंतरच्या प्रत्येक मीटरला 50 प्रमाणे वाढतो, पहिलं उदाहरण केलं त्याचप्रमाणे बरोबर। पहिल्या उदाहरणात आपण सांगितलं की प्रथम मीटरला लिहायचं एक मीटरला किती आहे 150 रुपये, म्हणजेच प्रथम पद ए वन दोन मीटरला बरोबर, प्रथम झालं म्हणजेच द्वितीयला 150, नंतर 50-50ची वाढ करायची म्हणजे +50 झाले 200, जे तुमचं दुसरं पद तयार होतं। तृतीय मीटरला, तृतीय मीटरला 200 तर घ्यायचे आहेत, +50 पण करायचे अजून 250। चतुर्थला बरोबर 250 +50 म्हणजेच 300। आता तुम्ही पाहू शकतात ज्याला ए थ्री याला ए फोर, ए वन पद 150, ए टू 200, ए थ्री 250, ए फोर 300, म्हणजेच 150 200 250 300 बरोबर। आता दोघांमध्ये डिफरन्स बघा 150 आणि 200, म्हणजे डी बरोबर ए टू मायनस ए वन किती होतो 50, म्हणजे 200 मायनस 150, डी बरोबर ए टू मायनस ए थ्री मायनस ए टू, म्हणजे 250 मायनस 200 किती झाले 50, डी बरोबर ए फोर मायनस ए थ्री 300 मायनस 250 बरोबर 50। पहा डिफरन्स समान आहे म्हणून ही समांतर श्रेणी आहे बरोबर। अशा प्रकारे आपल्याला ही समांतर श्रेणी तयार होते, आपल्याला खूप प्रश्न दिले होते त्याच्यावरून आपण समांतर श्रेणी तयार होते का नाही ते आपण चेक केली बरोबर। अशा प्रकारे चौथं उदाहरण तुम्हाला स्वतः करायचं आहे। आता आपण पुढचा टॉपिक शिकूया।